रविवारी झालेल्या जोरदार पावसामुळे नवीन जिल्हाधिकारी कार्यालयातील पोर्च मधील पीओपी कोसळलं, यामुळे कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. रविवारी सायंकाळी सोलापूर शहर परिसराला जोरदार पावसानं झोडपून काढलं. जवळपास 80 मिलीमीटर इतक्या पावसाची हवामान खात्याकडे नोंद झाली. या पावसानं जनजीवन मोठ्या प्रमाणात विस्कळीत झालं. अनेकांच्या घरात पाणी शिरल्यानं संपूर्ण रात्र त्यांना जागून काढावे लागले. दरम्यान या पावसानं नवीन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पोर्चमधील पीओपी देखील मोठ्या प्रमाणात कोसळलं असून कोट्यवधी रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या नवीन जिल्हाधिकारी कार्यालयाचं मागील वर्षीच उद्घाटन झालं होतं. दरम्यान वर्षभरातच या इमारतीचं पीओपी पहिल्याच पावसात कोसळल्यानं निकृष्ट दर्जाचं काम झाल्याचा संशय बळावत आहे. पोर्चमधील पीओपी लागलीच पडलंच कसं असा प्रश्न देखील यानिमित्त उपस्थित केला जात असून एकूणच कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केला जातोय.